पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अनेक पोलीस निरीक्षक पदाधिकाऱ्यांच्या शहराअंतर्गत बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये हिंजवडी पोलीस ठाण्यातील नवीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून यशवंत गवारी यांची नेमणूक करण्यात आली. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत शांतता समिती, महिला दक्षता समिती आणि विविध पदाधिकारी यांची बैठक यशवंत गवारी साहेब यांनी शनिवारी दिनांक 6 रोजी घेतली. त्यावेळी सर्व समित्यांचे सदस्य, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने हजर होत्या. बैठकीस वाहतूक, महिला संरक्षण आणि विविध प्रश्नांवर चर्चा झाली. त्यावेळी सर्वांचे सत्कार करण्यात आले आणि सर्वांनी आपापली मनोगते व्यक्त केली. पोलीस निरीक्षक गवारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या फाउंडेशनचा चार घेतल्यानंतर इतकी परिस्थिती पाहिली मी. वाहतूक समस्या अत्यंत बिकटीची होती. यापूर्वीसुद्धा मी या ठिकाणी येत होतो. ती परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती पाहता माननीय आयुक्त साहेबांनी यांनी चांगल्या प्रकारे वन वे केल्यामुळं आज जी वाहतुकीला एक तास अडथळा होत होता ते 15 मिनिटांमध्ये वाहतूक नाही 15 ते 20 मिनिटांमध्ये वाहतूक पार होती. आणि या ठिकाणी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात IT कंपन्या आहेत. गुंडगिरीचं प्रमाण या ठिकाणी इतर ठिकाणापेक्षा कमी आहे, परंतु या ठिकाणी तर तसं काय आढळून आलं असतं. लोकांनी समक्ष तक्रार द्याव्यात किंवा फोनवर तक्रार द्याव्यात. पोलीस आपल्या तिथं 10 मिनटात आमच्या टीम केलेल्या आहेत. पोलीस स्टेशनला 11 टीम केलेल्या आहेत. प्रत्येक टीममध्ये 1 अधिकारी 8 कर्मचारी आहेत. त्या टीम ताबडतोब तिथं पोचल्या जातील अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्यांना वाहनं दिलेली आहेत आणि वनवे झाल्यामुळं ट्रॉफिकची व्यवस्था बिकट आहे, परंतु आता ती ट्रॉफिकची व्यवस्था चांगल्या प्रकारे आयुक्त साहेबांनी, अपर पोलीस आयुक्त आहेत, आमच्या DCP मॅडम आहेत, त्यांनी चांगल्या प्रकारे इथली व्यवस्था पार केलेली आहे. वाहतुकीचे जे पोलीस अधिकारी आहेत बसवडे साहेब, त्यांनासुद्धा आम्ही कल्पना दिलेली आहे की आपण काही अडचण आली की आम्ही त्यांना वाहतुकीसाठी आम्ही त्यांना प्रयत्न मदतीचा प्रयत्न करणार. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, हिंजवडी, पिंपरी चिंचवड, पुणे.